तो चला सामना सुरू करायचा आहे मित्रांनो, थोडासा स्पीड अप आपण करायचा आहे. दुपारचं सत्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. दोन सलामीवीर फलंदाज पण अजूनही दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन आमच्या समोर आले नाही आहेत. ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. आयोजक सातत्याने आम्हाला या सूचना करत आहेत, त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपला ट्वेल्थ मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. पण ट्वेल्थ मॅन आदित्य प्रिया जय मल्लार ए आणि ट्वेल्थ मॅन स्मॅश संघ दोनही संघाचे संघनायक ट्वेल्थ मॅन या ठिकाणी नाही आहेत. विनंती आहे संघनायकांना प्लीज स्पीड अप करायचं मित्रांनो. सामना सुरू करायचं नाहीये, आयोजकांचे आम्हाला सूचना येत आहेत. प्लीज अंपायर थांबा, काही हरकत नाहीये, सामना थांबवून ठेवा. थँक्यू अंपायर. येस, तर सामना या ठिकाणी सुरू होतोय. अजित आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, अर्थातच गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. राजू तर राजू या ठिकाणी सज्ज होत आहेत. द गेम इज ऑन. पहिला चेंडू पण बिग फाइट आहे यावेळेस, मात्र उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू आहे. क्लासिक कवर ड्राइव आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही आहे, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार, दणदणीत चौकार. मित्रांनो कुठेही जाऊ नका, हा सामना जरी रखरखत ऊन असलं तरी देखील या उन्हामध्ये गरमाहट पैदा करणारा हा सामना मात्र आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल. सचिन बॅटचा फेस ओपन केलाय स्क्वेअर कटच्या माध्यमातून, चार महत्वपूर्ण धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र थोडासा शरीरापासून दूर चेंडू ठेवला आहे, ही ओळख आहे. गोलंदाज राजू या ठिकाणी, राजू नरोटे गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हायवे एंडकडनं गोलंदाजीचा मारा, पहिला चेंडू जरूर शरीराच्या जवळच चेंडू समाप्त करण्याचा प्रयत्न केला. थोडासा हाफ ट्रॅकर होता, उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता, त्यानंतर मात्र शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवलाय आणि फलंदाज सचिनला मात्र निरुत्तर केलंय. स्मॅश संघाची सलामीवीर फलंदाजची जोडी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. फलंदाज हॅपी सिंग यावेळेला स्ट्रायकिंग एंडला सचिन आहेत. सिंगल मात्र आली आहे मिड ऑफ रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत मात्र मिळते सिंगल. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र पुढे सरकलाय. धाव फलकावरती धावा आल्यात, बिनबाद पाच धावा, फाईव्ह रन्स ऑन द बोर्ड, पाच धावा धाव फलकावरती. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला सर्वाधिक यशस्वी फलंदाज, अर्थातच हॅपी सिंग. या खेळाडूला अक्षरशः प्रभावित केले स्मॅश संघाकडून खेळत असताना. सर्वसाधारण शरीरयष्टीचा फलंदाज परंतु लांबच लांब आणि उंच षटकार याच्या बॅटमध्ये या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहिले. म्हणून आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सर्वाधिक सुवर्ण युगात चाललेला हा खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये नजर असतील या खेळाडूवरती. हॅपी सिंग ऑन अ स्ट्राईक, थोडीशी वेगळी व्यूहरचना हॅपी सिंग साठी. आणि इथे मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला, चेंडू मारे कापार, सहा धावा षटकार. मात्र मी म्हणेन की आता गर्जना केली आहे फलंदाजानं आणि आपल्या उपस्थितीची जणू जाणीव करून दिली आहे तमाम क्रीडा रसिकांना. मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की या वर्षीच्या क्रिकेट हंगामातला सर्वाधिक यशस्वी फलंदाज, अर्थातच हॅपी सिंग ऑन अ स्ट्राईक, षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करतोय. एकदा उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पण राजू या आघाडीच्या गोलंदाजावरती देखील दबाव पाहायला मिळालाय. षटकार आला हॅपी सिंगच्या बॅटमध्ये आणि त्यानंतर मात्र थोडासा बचावात्मक गोलंदाजी करत असताना गोलंदाज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. शरीरापासून चेंडू दूर ठेवला जातोय,
आणि परिणामी पंच मात्र अवांतर चेंडूचा इशारा करत आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू तटवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय डीप. एक्स्ट्रा कव्हरला दोन धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न अतिशय सुरेख, रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि तीन महत्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या तीन धावींच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आल्यात 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. तर या ठिकाणी मात्र पारितोषिक आलंय विकेट ऍट्रीसाठी, तब्बल 2500 रुपयांचं पारितोषिक. आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब जे पुरस्कर्ते आहेत आदित्य प्रिया जयमल्ला ए या संघाचे, तो इथे मात्र ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवायचा होता. थोडस धीम्या गतीने चेंडू आलाय, गती परिवर्तन पाहायला मिळालंय. अंतिम चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या केल्या. धावफलकावरती मात्र धावा येत आहेत, त्या बिनबाद 15 धावा, 15 15 धावा धावफलकावरती. एक दमदार सुरुवात इथे मात्र मिळवली आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एकूण धावा धावफलकावरती आल्या. दमदार सुरुवात, दोनही आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि हॅपी सिंग. मग पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, कारण पिवनचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता मात्र शिथिल करण्यात आलेत आणि हॅपी सिंग सारखा इन्फॉर्म फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन या षटकामध्ये संयम राखणं गरजेचं आहे. किमान 8 ते 10 धावा जरी या षटकामध्ये आल्या, दोन षटकात 25 धावा धावफलकावरती होतील आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 आणि 4 ज्यामध्ये विस्फोटक खेळ केला जाऊ शकतो आणि तब्बल 50 धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. तर दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती असेल, कारण इथून जर आपण पाहिलं तर हॅपी सिंगची विकेट महत्वाची आहे. जर ही विकेट प्राप्त केली आदित्य प्रिया जयमल्लार ए संघानं तर मात्र या सामन्यामध्ये बाउन्स बॅक केला जाऊ शकतो. परंतु जर हॅपी सिंगनं संयमी खेळ दाखवत असताना या षटकामध्ये 8 किंवा 10 धावा जरी आल्या तरी देखील या सामन्यामध्ये अंतिम दोन षटकात विस्फोटक खेळ या मैदानावरती केला जाऊ शकतो. काय रणनीती असेल दोनही फलंदाजांची? सचिनचा जर आपण विचार केला तर सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये आहे. सचिनच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिलंय, 5 धावांचं योगदान त्यानं दिलंय. आणि हॅपी सिंगचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि 9 धावांचं योगदान या खेळीमध्ये त्यानं दिलंय. व वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रतीक स्वतः संघनायक या ठिकाणी सज्ज होत आहे. विकेट हॅट्रिकसाठी दीपकजी चव्हाण साहेब पुरस्कर्ते आदित्य प्रिया जयमल्लार ए संघाचे यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 2500 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी. यावेळेस उद्व्यासटी बाहेरचा चेंडू आहे, कव्हरच्या दिशेनं चेंडू तटवलाय. डी पेक्षा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सिंगल मात्र पहिल्या चेंडूवर येते. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. संयम इथे मात्र दाखवला जातो आणि गरज देखील आहे, कारण LIGN कडनं गोलंदाजीचा मारा होतोय. प्रत्येक आपले वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकतोय, अर्थातच दुसरं षटक या स्पर्धेतलं, या सामन्यातलं आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. त्यामुळे संयम हा मैदानावरती दाखवणं तितकंच गरजेचं आहे. कमीत कमी 8 ते जास्तीत जास्त 10 धावा जरी या षटकामध्ये आल्या तरी देखील एक चांगली सुरुवात ही नक्कीच मॅच संघाची आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. या उलट आदित्य प्रिया संघाचा विचार केला तर इथे मात्र गरज आहे विकेटची आणि तो विकेट आहे हॅपी सिंगचा. जर ही किमया या गोलंदाजानं या सामन्यामध्ये गेली तर वेळेन की आदित्य प्रिया संघ देखील बाउन्स बॅक या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळू शकतो. यावेळेस लोअर फुल टॉच चेंडू आहे, खराब चेंडू आणि त्या चेंडूला मात्र अक्षरशः मिडविकेट रिझर्व मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू. झेल मला वाटतं कदाचित सुटलाय त्या ठिकाणी. पंचांचा इशारा काय येणार? येस इट्स अ 6. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेखा पार, 6 धावा, षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या आहेत, म्हणजे जी रणनीती आखली गेली होती ती रणनीती आता मात्र एक्झिक्यूट केली जाणार. इथे बॅटीचा क्लिडिंग एज आणि चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला मात्र परतावा लागेल, पहिला फलंदाज गमावलाय.
तर नक्कीच या ठिकाणी फलंदाज गमावला जातोय. पहिलं यश गोलंदाजाला मात्र मिळत आहे. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आणि काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेला. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या धाव फलकावरती 15 आणि त्यानंतर मात्र या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले प्रतीकच्या माध्यमातून. एकूण 7 धावा खर्च केल्या, परंतु एक महत्वपूर्ण फलंदाज अर्थातच फलंदाज सचिनची विकेट मात्र या षटकामध्ये आली आहे. हॅपी सिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मी म्हणेन की जोपर्यंत हॅपी सिंग मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र स्मॅश संघ कोणत्याही धावसंख्येला गवसणी घालू शकतो. अंकित यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आहेत. अंकित ऑन अ स्ट्राईक. पण अंकितचा जर आपण क्लास पाहिला ना तर एक आउटस्टँडिंग परफॉर्मर आहे, नो डाऊट. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फारसा फॉर्म मध्ये नाहीये, परंतु असं म्हटलं जातं ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा जो क्लास आहे, जो दर्जा आहे, मी म्हणेन की या स्पर्धेमध्ये जर या खेळाडूने आपल्या क्लास स्टँडर्ड प्रमाणे खेळ या मैदानावरती केला तर हा देखील फलंदाज एक उपयुक्त फलंदाज ठरू शकतो स्मॅच संघासाठी. इथे मात्र बॅटल असेल. यावेळेस ऑनसाइड रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, दोन क्षेत्ररक्षक जरूर, मात्र चेंडू आहे वन बाउन्स एल टू द फेन्स 4 धावांसाठी. तर या ठिकाणी मात्र चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपल्या डावाची सुरुवात इथे मात्र करत असताना अंकित रावत फॉर्मशी झगडतोय खेळाडू, परंतु क्लास मात्र या खेळाडूचा नक्कीच आहे आणि तो क्लास, तो दर्जा, तो स्टँडर्ड या स्पर्धेमध्ये दाखवला जाणार का. एक ताकदवर संघ तुमच्या समोर प्रतिस्पर्धी संघ म्हणून उभा आहे आणि एक बिग बॅटल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड गोलंदाज प्रतीक ठाकूर आणि त्याची तोड यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इनेट नंबर 3 फलंदाज अंकित रावत. वेळ घेतला जातोय, क्षेत्ररक्षणाची पाहणी देखील या ठिकाणी केली जाते आणि गरज आहे. एक उपयुक्त खेळाडू तो असतो जो एका मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला प्रूव्ह करतो आणि ती क्षमता फलंदाजामध्ये अंकित रावत मध्ये जरूर आहे. यावेळेला रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये, पंचांच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा नक्कीच होतोय आणि अवांतर धावेच्या बरोबरीने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आलाय. षटक क्रमांक 2 अजूनही सुरू आहे. एक फ्लाइंग स्टार्ट, एक दमखम फलंदाजीचा या मैदानावरती मात्र नक्कीच दाखवलाय तो स्मॅच संघानं. या षटकामध्ये प्रतीकचा जर आपण विचार केला तर 12 धावा तब्बल या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. एक अवांतर, एक षटकार, एक विकेट, एक चौकार देखील या षटकामध्ये आपण पाहिलाय आणि एक सिंगल या माध्यमातून तब्बल 12 धावा दिल्या आहेत. पण विकेट एंट्रिक साठी जरूर 2500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी इथे झाली आहे जरूर विकेट मिळवल्या, परंतु 12 धावा मात्र या षटकामध्ये आल्या आहेत. म्हणजे जी रणनीती होती, पण हॅपी सिंग अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. जो फलंदाज येणाऱ्या षटकामध्ये विस्फोटक खेळ या मैदानावरती नक्कीच साकारू शकतो. ऑन साईड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, अलॉंग द कार्पेट चेंडू ढकलला जातोय. राजू जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाते. सिंगल ना संघाची एकूण धावसंख्या 28 सहा धावफलकावरती. इथून षटक क्रमांक 2 सुरू असताना हॅपी सिंग मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय. स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करणार की इथून आक्रमक, कारण आक्रमकतेची गरज सध्या तरी मैदानावरती नाहीये. एक फलंदाज जरूर गमावलाय स्मॅच संघाने, मात्र धावा जर धावफलकावरती पाहिल्या तर मात्र खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. अंतिम 2 षटकामध्ये आक्रमक खेळ मैदानावरती केला जाऊ शकतो. गोलंदाज द्वेष्टी बाहेरचा चेंडू आहे आणि आपा हात क्लास आहे या खेळाडूचा. डी पेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू वळवलाय आणि सहज 2 महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. षटक समाप्त होत आहे ती दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 सरासरीनं तब्बल धावफलकावरती धावा आल्यात. त्यात एक गडी बाद 30 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजीचा दमखम जरूर पाहायला मिळाला स्मॅच संघाचा, ज्यामध्ये एक मात्र फलंदाज गमावला गेला ज्यानं दिलं 11 धावांचं योगदान. एक षटकार एक चौकार ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. सचिन बाद झाल्यानंतर मात्र अंकितच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि
त्यानंतर मात्र हॅपी सिंग या वर्षीचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मी स्वयंसेवकांना विनंती करेन की पाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी, मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या स्पर्धेच्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल की या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि इथे मात्र या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात, फक्त आयोजित केल्या गेल्या नाहीत, एक यशस्वी आयोजन या क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून जरूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं वॉटरिंग केलं गेलं होतं आउटफील्डमध्ये इनफील्डमध्ये, आणि त्यानंतर मात्र हे मैदान सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धांसाठी. आणि कदाचित आज सामना संपल्यानंतर देखील थोडंसं वॉटरिंग या मैदानावरती केलं जाईल, जेणेकरून खेळाडूंना जास्तीत जास्त शीतलता या मैदानाच्या माध्यमातून प्रदान केली जाईल. आणि त्याचबरोबर जर विचार केला तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पाहतोय. कौतुक या ठिकाणी दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली संघाचं, आणि कौतुक असेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग. जी मेहनत घेतली गेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, त्या मेहनतीला मात्र यश या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर हलकासा छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, इथून मात्र कशा प्रकारे खेळ मैदानावरती साकारला जाईल. एक्सलरेट एका बाजूने करावा लागेल, पा राजू ऐवजी गोलंदाज संदीपचा या ठिकाणी मात्र वापर केला जातोय. विनोद हा एक विकल्प, सागर कदाचित या संघामध्ये आज अनुपस्थित आहेत, आणि त्यामुळेच की काय संदीप याची जबाबदारी मात्र वाढते. तिसरा गोलंदाज आहे आणि या तिसऱ्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जाणार. आक्रमण अंकितच्या माध्यमातून होणार की आक्रमण हॅपी सिंग या मैदानावरती दाखवणार, हे मात्र येणारा वेळ काळ आपल्याला जरूर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु 2 षटकांमध्ये 30 धावा, एक दमदार सुरुवात मात्र फलंदाजीच्या माध्यमातून जरूर केली तीच मॅच संघानं. अंकित सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणार की स्वतः आक्रमणाची दुरा सांभाळा. खरं पाहता अंकित लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, परंतु उजव्या हाताने देखील तितकेच ताकदीचे फटके या फलंदाजच्या बॅटमधून आपण पाहतो. त्यामुळे हा फलंदाज एंड कोणताही असो, फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. परंतु हॅपी सिंग जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती राहील ती जमेची बाजू असेल मॅच संघासाठी. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2500 रुपयांचं पारितोषिक आहे सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब पुरस्कर्ते. यावेळेस मात्र पहिला चेडू ऑन साइड रिझनला सिंगल मात्र आली आहे. पा हॅपी सिंग अगोदरच तयार होते, त्यांनी एक मानस बनवलं होतं की पहिल्या चेडूवरती सिंगल घ्यायची, जेणेकरून 5 चेडू आपल्याला खेळण्याची संधी मिळेल. आणि या 5 चेडूमध्ये विस्फोटक खेळ या मैदानावरती साकारण्याचा प्रयत्न हा नक्कीच या षटकामध्ये असेल. एक्सलरेट स्पीड वेग या ठिकाणी मात्र धावगतीला द्यावा लागेल, ती क्षमता फलंदाजामध्ये. परंतु कशा प्रकारची गोलंदाजी होणार, संदीप दबाव आहे गोलंदाजावरती, परंतु दबावाखाली जो गोलंदाज यशस्वी गोलंदाजी करतो मी म्हणेन की तोच खऱ्या अर्थानं एक सफलतम गोलंदाज या मैदानावरती साबित होऊ शकतो. तुम्हाला संधी मिळाली आहे आदित्य प्रिया जय मल्हार ए संघाचा विचार केला तर या स्पर्धेतला आणखीन एक ताकदवर संघ म्हणून या संघाकडे पाहिला जातो. सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या 31 बिग बॅटल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हॅपी सिंग वर्सेस संदीप. परंतु संदीपनं मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर चेडूचा मारा केलाय. सिंगल या ठिकाणी नक्की धावफलकावरती अंकित केली जाते आणि सिंगल ना संघाची धावा संख्या मात्र स्कोर मूव्ह ऑन टू 32 32 धावफलकावर. शशी देखील आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा देखील खेळ. बाबासाहेब आहेत ज्यांच्याकडे हा चेडू जरूर गेला होता. तर गोलंदाज संदीप यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डाबे एसटीला सोडून जाणार चेडू पंचामच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेडूचा इशारा या ठिकाणी होतोय. दुसरी अवांतर धाव धाव फलकावरती अंकित केली जाते. खेळाचा पूर्वार्ध उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेलेत पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. आणि जे क्रीडा रसिक नुकतेच आमच्या समोर जुळले गेलेत पहिल्या फेरीतील ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. चौथी लढत यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू येतोय, 1 बाउन्स इंटू द फेन्स, 4 धावा चौकार. तर नक्कीच या ठिकाणी आम्ही म्हणेन की आक्रमकता मैदानावरती दाखवली जाते. अंकित रावत
जरी या खेळाडूचा फॉर्म खराब असला तरी आता मात्र आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या मैदानावरती करत असताना हा खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवलाय, वेगाने पहिली धाव धावफलकावरती अंकित केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ज्या ठिकाणी खराब चेंडू मिळतात त्या त्या ठिकाणी प्रहार केला जातोय, आणि जिथे जिथे चांगले चेंडू मिळतात त्या चेंडूंवरती मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. आणि हेच कारण आहे की आतापर्यंत जर धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 39 रन्स ऑन द बोर्ड, स्टील थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि 39 धावा धावफलकावरती आल्या. दोन मोठे फटके फलंदाजच्या बॅट मधनं येणार का यावेळेस. मात्र थर्डमॅन रिझन मधून चेंडू अतिशय वेगानं, गोळीच्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा ओलांडताना. चौकार. पाहूयात एकूण धावसंख्या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा मात्र येत आहेत 43. आणि आम्ही म्हणेल की ज्या प्रकारची गीते आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय आणि अंकित रावत ज्या प्रकारचा खेळ या मैदानावरती करतोय, मी म्हणेन की अक्षरशः भांगडा जरूर केला जात असेल तोच मॅच संघाच्या चंबूमध्ये. कारण गरज देखील आहे पा, एक ताकदवर संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असतो त्यावेळेला मात्र तुम्ही केलेली प्रत्येक धाव, तुम्ही उभारलेली प्रत्येक धाव ही तुमच्यासाठी खूप महत्वाची असते. हॅपी सिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये, काय कमालीचा संयम या भर दुपारच्या उरामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सामन्यामध्ये मात्र हॅपी सिंगनं दाखवलाय. साधारणतः जर आपण पाहतो की हॅपी सिंगचं मैदानावरती राहणं संघासाठी जमेची बाजू ठरू शकते, आणि जो कॉन्फिडन्स या ठिकाणी अंकितला मिळालाय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, मिस केला गेलाय, थोडासा मिस कम्युनिकेशन, आणि इथे मात्र दैव बलवत्तर ठरतंय. मी म्हणेन की मिस कम्युनिकेशन झालं होतं दोनही खेळाडूंमध्ये. कदाचित हॅपी सिंग तयार नव्हता दुसऱ्या धावे पहिल्या धावेसाठी, परंतु सिंगल मात्र धावफलकावरती जरूर अंकित केले गेले. षटक समाप्त होत आहे तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 1 गडी बाद 44 धावा 44 रन्स ऑन द बोर्ड. तर 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 44 धावा धावफलकावरती आल्या आहेत, एक दमदार सुरुवात मात्र स्मॅच संघाने या मैदानावरती नक्कीच दाखवली आहे. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 61 धावा रियास रेगडे संघानं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावरती केलाय, आणि तो विक्रम या सामन्यामध्ये या मैदानावरती मोडला जाणार का. 6 अंतिम चेंडू शिल्लक. अंकित रावत ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्या समवेत सलामीचा फलंदाज हॅपी सिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अप्रतिम संगीत, त्याचबरोबर क्रिकेटची खमंग मेजवानी, स्पर्धेच्या आयोजकांचं हे यश यावेळेला मात्र आपण पाहतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 माध्यमातून 3 षटकांच्या समाप्ती अखेर 44 धावा. इथून मात्र एक्सेलरेट करावं लागेल. 62 धावांचं लक्ष उद्दिष्ट या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. अंतिम षटक इथे मात्र लोअर फुल टॉच चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे, अंबन जेलच्या खाली येत आहेत. इथून मात्र चुकी होणार नाही आहे, दुसरा फलंदाज गमावलाय तो स्मॅच संघाने.
तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेला, दुसरा फलंदाज बाद होतोय. स्मॅश संघाचा कमबॅक इथून केला जाणार का? नवीन फलंदाज अविनाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज हॅपी सिंग. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये षटकार लगावण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. विथ द विंड असो अगेन्स्ट द विंड असो, चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर मात्र चौकार षटकार नक्कीच पाहायला मिळणार. यावेळेस लॉंग ऑन रिझन म्हणून कमालीचा झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. सलग त्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाज विनोदला मिळत यश. फलंदाज बाद, हॅपी सिंग. जात आहेत पा यावेळेस इनॅट नंबर 5 तेजेंदर सिंग अर्थातच नॉटी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला अविनाश जाधव. तेजेंदर सिंग अर्थातच नॉटी सिंग यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला, इनॅट नंबर 5 स्ट्रायकिंग एंडला अविनाश जाधव. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, परंतु दोन चेंडूवरती दोन फलंदाज बात करत असताना विनोद बिल्ल मिस्टर ICPL नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाते. एकूण धावसंख्येचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. तर नॉटिसिंग आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला मात्र संधी मिळाली आहे पा, खूप कमी संधी मिळते नॉटिसिंगला या संघातून फलंदाजी. पण प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. उदयजी पवार एसके साऊंड अँड इव्हेंट्स. आणि इथे मात्र यष्ट्यांचा चुक वेध आणि फलंदाज मात्र गमावलाय. नॉटिसिंग बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये कमालीचं कमबॅक पाहायला मिळालंय. विनोद बिल्ल या गोलंदाजाच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडू फेकले, 3 फलंदाज बाद केलेत आणि एक धाव मात्र धाव फलकावरती दिले. पाय येणाऱ्या 2 चेंडू मध्ये जर 2 फलंदाज बाद केले तर सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब, सर्वे सर्वा, आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 2500 रुपयांचा पारितोषिक. रेशम सिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. उद्व्याष्टी बाहेरचा चेडू सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केले जाते. सिंगल ना संघाची एकूण धावसंख्या 4 गडी बाद 46 धावफलकावर. 46 रन्स ऑन द बोर्ड, स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आणि इथे मात्र बॅटच्या पट्ट्या आलेल्या षटकारानं सांघिक अर्धशतक मात्र पूर्ण केलं जात आहे. तब्बल धावफलकावरती धावा लागतायत 52 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं गेलंय ते 53 धावांचं. यानंतर मात्र आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल अर्थातच मोर्या 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र असेल
माऊली इलेवन. तर विनंती आहे दोनही संघाचे संघनायक अर्थातच मोरिया इलेवन आणि माऊली या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती, आपण टॉससाठी स्टेजशी संपर्क करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तर तब्बल 52 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. 53 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच असणार आहे. दोनही ताकदवर संघ एकमेकांसमोर आपण पाहतोय. खरं पाहता अंतिम षटकामध्ये मात्र खूप चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आदित्य प्रिया जयमल्लार ए या संघाचा जर विचार केला तर अंतिम षटकामध्ये मात्र कमबॅक पाहायला मिळाला. जरूर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तोपर्यंत मात्र आघाडीचे 4 फलंदाज गमावले होते स्मॅश संघानं. आणि धावफलकावरती तब्बल 52 धावा पहिल्या सत्राच्या समाप्त्या खेळा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. परंतु या 52 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाणार याकडे देखील तमाम क्रीडा रसिकांचा पहा. अविनाश जाधवची 2 षटक या सामन्यामध्ये महत्वपूर्ण असणार आहेत, नो डाऊट. अविनाश जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि आदित्य प्रिया जयमल्लार ए संघाचा जर विचार केला तर प्रतीक ठाकूर आणि त्याच्यासमवेत सलामीला आलेला फलंदाज, या दोन खेळाडूंकडनं पहिल्या 2 षटकात कशा प्रकारे खेळ होतो यावरती मात्र या सामन्याचा निकाल आधारित असेल. कारण या सामन्यातून विजेता संघ तो थेट पोहोचेल या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये लढत असेल ती अर्थातच रिया श्रीगणेश या सर्वाधिक ताकदवर संघाबरोबर. त्यामुळे इथून जरी तुम्ही सुटलात तरी पुढे मात्र रिया श्रीगणेश सारख्या ताकदवर संघाला तुम्हाला सामोरं जायचंय. त्यामुळे त्याकरता हा सामना मात्र तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. आणि तो कोणता संघ असेल, एकीकडे आदित्य प्रिया जयमल्लार बी हा ए हा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. आणि स्मॅश संघाचा यावर्षीचा जर आपण क्रिकेट परफॉर्मन्स पाहिला, क्रिकेट हंगामामधला परफॉर्मन्स जर पाहिला संघाचा, तर त्याही संघाला मात्र प्रभावित करणारा खेळ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलाय. चला सामना सुरू करायचा मित्रांनो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. विनोद बिल्ला आणि प्रतीक ठाकूर ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचं परीक्षण नक्कीच केलं जाईल आणि विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर 53 धावांचं लक्ष आहे. अविनाश जाधवची 2 षटक सामन्याला नक्कीच कलाटणी देणारे 2 षटक असतील. गुणवत्ता आहे या गोलंदाजामध्ये. अनेक स्पर्धांमध्ये अनेक सामन्यांमध्ये याची धारदार गोलंदाजी आपण पाहिली आहे स्मॅश संघासाठी. तर या ठिकाणी पाण्याची मागणी, चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. येस, बॉल पुरवायचे आहेत. तर या ठिकाणी पहा पारितोषिक आलंय, कारण 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 चौकारांसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. सर्वाननीय दीपकजी चव्हाण साहेब, सर्वे सर्वा आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड यांच्या माध्यमातून. व चेडूची मागणी केली जाते, प्लीज. येस, दिला जाईल चेडू आपल्याला. चेंडू परीक्षण या ठिकाणी खूप महत्वाचा घटक असतो. पण टेक्निकली क्रिकेट खूप चांगला खेळला जातो. आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे प्रकार आपण पाहतो, ज्याच्यामध्ये टॉस सगळ्यात महत्वाचा असतो. टॉस जिंकल्यानंतर तुमच्याकडे निर्णय असतो की तुम्ही फलंदाजी करणार आहात की गोलंदाजी. आणि बरेचसे संघनायक जर आपण पाहिले तर विकेटची मैदानाची पाहणी केल्यानंतर मात्र आपला निर्णय घेतात. बऱ्याचशा संघनायकांना आपण प्रथम फलंदाजी करताना देखील पाहिलंय. पण स्क्रीनवरती एक छोटासा लहानगा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. लहान क्रीडा रसिक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच, या ठिकाणी आम्ही मगाशी ज्यांचा उल्लेख केला, राजू मोठे यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. पिताश्रीनं मी म्हणेन की हे मैदान खूप गाजवलंय, अगदी गोलंदाजी फलंदाजी असो. तो आता मात्र सुपुत्र मैदानाची पाहणी करतायत. कदाचित थोड्याच दिवसात, काही वर्षातच हे देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील.
आणि आमचे कॅमेरामन देखील त्यांना फॉलो करतायत. सोमनाथ रास्ते आहेत कॅमेऱ्यावरती. चेडूचं परीक्षण चाललंय, थोडासा वेळ आपल्याला मिळतोय. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे की आपली शरीर संपदा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. सर्वप्रथम आपली शरीर संपदा सांभाळा, आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत इजा होणार नाही याची काळजी आपण घ्या. त्याचबरोबर योग्य ते सुरक्षेचे उपकरण आहेत जे क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यानं वापरले जातात त्यांचा वापर करा. त्याचबरोबर मैदानावरती उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे त्यामुळे पाण्याचा सातत्यानं आपण वापर करा. पाणी जास्तीत जास्त प्या जेणेकरून तुमच्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील. त्याचबरोबर सामन्याव्यतिरिक्त इतर वेळेला ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती असाल त्यावेळेला सावलीमध्ये बसा. जास्तीत जास्त तुमच्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा आणि फळ फ्रुट्स हे नक्की जास्त प्रमाणात सेवन करा जेणेकरून तुमच्या शरीराला लागणारी जी एनर्जी आहे जी ऊर्जा आहे ही त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण भरपेट जेवण करून तुम्ही क्रिकेटचा सामना खेळू शकत नाही त्यामुळे लाईटली तुम्हाला जर एनर्जी हवी असेल तर नक्कीच फळ फ्रुट्सचा वापर जरूर करा. इथे पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला पाण्याची आवश्यकता असेल त्यांनी मात्र स्टेजवरती पाणी उपस्थित आहे उपलब्ध आहे त्या पाण्याचा वापर करा जास्तीत जास्त. आणि एक चांगला खेळ हा तुमच्या माध्यमातून जरूर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळावा हीच एक अपेक्षा मात्र आपण जरूर करूया. तर विजयासाठी लक्ष 53 धावांचं आणि सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या गोलंदाजाचा आपण उल्लेख केला अर्थातच अविनाश जाधव आपल्याला गोलंदाजच्या बोल्यावरती पाहायला मिळतात. तर गेम इज ऑन, ऑल सेट फॉर द रंजेस. पहिला चेडू इथे मात्र निरोत्तर केलाय फलंदाजाला. जरूर आक्रमक खेळ करावा लागेल. पहिल्या दोन षटकांमध्ये कमीत कमी 25+ जर धावा धाव फलकावरती आल्या तर मात्र एक चांगली सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिला चेडू निर्धाव यावेळेस मात्र लॉफ केला क्षेत्रक्षक चेडूच्या खाली येणार का. हॅपी सिंग कडनं मात्र होतीये चूक. झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय फलंदाज विनोद बिल्ला या खेळाडूला. विनोदचा जेल सोडणं म्हणजे कुठेतरी मी म्हणेन आपल्या संघाला पॅकफूट वर ढकलणं. कारण सहज सोपा जेल होता, अंतर बरंच कव्हर केलं होतं, परंतु हॅपी सिंग सारख्या क्षेत्ररक्षकाला हा जेल घेणं गरजेचं होतं. जेल मात्र सुटलाय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. विजयासाठी लक्ष आहे 53 धावांचं, अजूनही 51 धावांची गरज येणाऱ्या 22 चेंडूंमध्ये. गोलंदाज अविनाश यावेळेस बिगेट काढायचा प्रयत्न. ऑनसाईडला प्रोटेक्शन आहे, स्वीपर कव्हरला माफ करा काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सचिन सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. आणि आता प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूवरती मात्र नजरा असतील कारण हा खेळाडू जर 2 षटक मैदानावरती उभा राहिला तर सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. आणि अविनाश जाधव कडे हे मात्र मोठं आव्हान असणार आहे. अविनाश जाधव वेळ या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. विजयासाठी लक्ष आहे 53 धावांचं, 3 धावा धाव फलकावरती अंकित झाल्यात. अजूनही 50 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. तीन चेंडूंचा खेळ संपलाय, 21 चेंडू, 50 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 29 चं अंतर आहे. गोलंदाज अविनाश प्रतीक ठाकूर साडी यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू गोलंदाज गमावलाय तो आदित्य प्रिया जय मल्हार ए संघानं. बिग ब्लो मोठा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. आणि वैष्णवनं मात्र हा जेल पूर्ण केलाय. पा दबाव होता, जसजसा चेंडू हवेमध्ये होता तसा दबाव होता वैष्णव वरती, पण तो झेल मात्र पूर्ण केला गेलाय.
मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की अविनाश जाधवची 2 षटकं 12 चेंडू तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहेत. यश मात्र या ठिकाणी आलाय गोलंदाजाला, प्रतीक ठाकूर सारखा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. पण पहिल्या चेंडूवरती जर जेल सुटला नसता आणि प्रतीक ठाकूर बाद झाला असता तर 2 महत्वपूर्ण मोहरे मात्र गमावले असते आदित्य प्रिया जयमल्लार ए संघानं. परंतु विनोदला आता मात्र जबाबदारीनिशी खेळ मैदानावरती करावा लागेल. पण राहुल जाधव या संघामध्ये नाहीये, या संघामध्ये कदाचित गणेश आयरे देखील नाहीयेत. गणेश आयरे आहेत परंतु बाबासाहेब प्रमोट केले गेले इनेट नंबर 3 या वेस मैदानाच्या आतमध्ये. अविनाश थोडासा शांत वातावरण यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु विनोद बिल्ल मिस्टर ICPL पहिल्या पर्वाचा, या वर्षीचा मिस्टर ICPL अर्थातच संतोष गोस्वामी आहे नो डाऊट. 199 पॉइंट्स त्या खेळाडूचे आपण जरूर पाहिले. आणि इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे संधी, फलंदाजाला मात्र परतावा लागेल. पण अंकित रावतची एकंदर रिएक्शन जर आपण पाहिली तर जरूर या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तितकी चांगली चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि सलगच्या चेंडूवरती मात्र इथे फलंदाज गमावला. विनोद हताश निराश नजरेनं मात्र हे सर्व पाहत राहिलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि दुसरा फलंदाज मात्र गमावलाय तो आदित्य प्रिया जयमल्लार ए या संघानं. एक वैयक्तिक एक सांघिक सफलता गोलंदाज अविनाश जाधवला, कमालीचा स्पेल या ठिकाणी मात्र अविनाश जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पण शेवटच्या चेंडूवरती अविनाशच्या बॅटमधनं षटकार आला, संघाची धावसंख्या 50+ आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र काय कमालीचा स्पेल गोलंदाजीच्या माध्यमातून अविनाश जाधव या मैदानावरती करत असताना. प्रतीक ठाकूर सारखा मोठा फलंदाज गमावला, त्यानंतर मात्र बाबासाहेब धावबाच्या स्वरूपामध्ये सांघिक यश मात्र मिळालं. आणि आता इनॅट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किसान. पण या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. आदित्य प्रिया जय मल्लार ए संघाचा विचार केला तर फलंदाजी खूप खोलवर आहे. जरी प्रतीक ठाकूर बाद झाला असला, जरी बाबासाहेब बाद झाले असले, जरी या संघामध्ये राहुल जाधव नसला तरी देखील गणेश अजूनही येणं बाकी आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी विस्फोटक खेळासाठी ओळखली जाते आणि हे दोन खेळाडू जर मैदानावरती तग धरून फलंदाजी केले. पा पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा आपण इक्वेशन मांडलं होतं, परंतु आता मात्र आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यावरती 20 ते 22 धावा जरी पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती आल्या तरी देखील फाईट बॅक केला जाऊ शकतो या ठिकाणाहून. कमालीचा स्पेल गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अविनाश जाधव मात्र पहिलं यशस्वी षटक या ठिकाणी, पहिलं गोल्डन षटक मात्र धावफलकावरती धावा देऊन जात आहे. फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. कमालीचा स्पेल, गोल्डन स्पेल या ठिकाणी नक्कीच, गोल्डन षटकाची संगता इथे मात्र पाहायला मिळते ती गोलंदाज अविनाश जाधवच्या माध्यमातून. 1 षटकाचा वाजवी खेळ संपलाय, 4 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर विजयासाठी लक्ष आहे 53 धावांचं, 4 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे अजूनही 49 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 49 धावा 16.33 या सरासरीनं आता मात्र तुम्हाला धावगतीचा पाठलाग करायचा आहे. दुपारचं सत्र पहिल्या फेरीतील चौथी आणि अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अर्थातच मुरिया 11 आणि माऊली या 2 संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असणार आहे. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडासा वेळेची कमतरता आपल्याला जरूर आहे, त्यामुळे विनंती आहे सातत्यानं की आपण सामना लगेच सुरू करायचा आहे. हॅलो, तर या ठिकाणी आयोजकांना विनंती, आयोजक प्लीज, आयोजक संजयजी मोठे आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पंचांना कदाचित आपल्याशी संपर्क करायचा आहे, वार्तालाप करायचा आहे, काही नियमावली आहेत कळंबोली क्रिकेट स्पर्धेच्या.
या स्पर्धेचे आणखीन एक आयोजक संजय जी मोठे आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर भरतजी नारायणवर साहेब देखील आहेत. या स्पर्धांची खूप मोठी जबाबदारी त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या क्रिकेटच्या स्पर्धा आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. आणि एक यशस्वी आयोजन नक्कीच कशा प्रकारचं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहतोय. तर चला या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर या सामन्यावरती मात्र पकड निर्माण करायला सुरुवात केली मॅच संघानं. आघाडीचे दोन फलंदाज गमावलेत आदित्य प्रिया जय मल्हार ए या संघानं आणि दोन गड्याच्या मोबाईलला धाव फलकावरती धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 4 धावा. तर यापुढील होणारी लढत अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल मोरिया 11 आणि माऊली. दोनही संघाच्या संघनायकांसाठी ही दुसरी पुकार आहे. आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे माऊली आणि मोरिया 11. तर वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज अंकित यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेडू बॅटचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये. अवांतर चेडूचा इशारा पंचांचा मात्र या ठिकाणी नक्कीच येतोय आणि अवांतर धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 5 धावा धावफलकावरती. दोन गडी बाद 5 ही धावा संख्या धावफलकावरती. पा माऊली संघाचा संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल मोरिया 11. यस नितीन देखील आमच्या समोर जुडले जातील. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र गमावलाय आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय तो आदित्य प्रिया जय मल्हार ए या संघाचा. काय कमालीचं स्पेल या मैदानावरती. अंकित रावत अगोदर फलंदाजीमध्ये चमक दाखवली आणि आता मात्र कमालीचा गोलंदाजीचा स्पेल या मैदानावरती दाखवत असताना अंकित रावत जबरदस्त गोलंदाजी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्रिफळाची बाद केलाय फलंदाज केशन या फलंदाजाला. आणि नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजू. तर दोनही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मोरिया 11 पहिला सामना जिंकला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. माऊली 11 संघानं संघर्ष 20 संघाला नमवत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आणि या दोन संघामधला हा सामना देखील तितकाच महत्वपूर्ण सामना असणार आहे. एक काटे की टक्कर ज्याला म्हटलं जातं. तर माऊली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलाय पण नितीनच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह कदाचित कल्पेश या ठिकाणी नाहीये त्यामुळे नितीन आले होते टॉससाठी. कल्पेशनं सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता सामना देखील जिंकला होता. आता मात्र नाणेफेकीचा कौल जरूर गमावलाय परंतु सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये जरूर मोरिया 11 संघ पाहायला मिळेल. मोरिया 11 संघाचा देखील आपण उल्लेख केला परंतु इथे सध्या अडचणीमध्ये आदित्य प्रिया जय मल्हार ए हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. अविनाश कडला होते चूक आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार 4 धावा चौकार.
चौकार आला, दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण फलंदाज एक वेगळ्या उंचीवरती कॉन्फिडन्स लेवल हा जरूर विनोदचा पाहायला मिळतो. फलंदाज विनोद बिल्ल चौकार आलाय, षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट फलंदाजच्या बॅट मध्ये येणार का. यावेळेस मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट षटकार. तर पाहा या ठिकाणी या षटकारानं संघाची एकूण धावा संख्या मात्र धावफलकावरती 22 धावा. हा आहे क्रिकेट मित्रांनो आणि हा आहे विनोद बिल्ल मेस्टर ICPL मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे 3 फलंदाज गमावले आणि तरी देखील आपण पाहिलं की फलंदाज विनोद एका बाजूने मात्र बाजू धरून उभा आहे. 2 चेंडू 2 षटकार आलेत. या चेंडूवरती जर षटकार आला तर सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब यांच्याकडनं मात्र तब्बल 2100 रुपयांचा पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. षटकार फलंदाजच्या बॅट मधनं येणार का. हो, एक क्षमता आहे फलंदाजामध्ये, मात्र यावेळेस शरीरापासून थोडस दूर चेंडू ठेवलाय आणि षटक मात्र समाप्त होत आहे. दुसरा 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 3 गडी बाद 22 धावा धावफलकावर. अविनाश जाधवचा वापर केला जाणार की तिसरा गोलंदाज वापरणार, कारण एंड आहे हायवे एंड. फलंदाज विनोद बिल्ला आहे स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे अविनाश जाधव गोलंदाजी करणार यातील मात्र शंका नाहीये. परंतु अंतिम षटकामध्ये कितपत धावा रोखल्या जाणार, तर दुसरे सामने 5 षटकांचे असतील. या स्पर्धेमध्ये वेळ आहे आपल्याकडे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहतो षटकांची संख्या दुसऱ्या राऊंड मध्ये कमी केली जाते, नाही आमच्याकडे वाढवली जाते. वेळ आहे, चांगला खेळ या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल आणि कदाचित सेमीफायनल, मला वाटतं संजयजी मोडे सेमीफायनल आम्ही 6 किंवा 8 षटकांची पण खेळू नक्कीच. तर हे या स्पर्धांचं वैशिष्ट्य राहील, कारण 8 संघ आहेत आणि 8 संघांमध्ये व्यवस्थित खेळ आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल. सुरुवातीला वेळेचं नियोजन केलं गेलं, पहिले सर्व सामने 4 षटकांचे खेळले गेले, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने 5 षटकांचे आणि कदाचित सेमी फायनल आपल्याला या ठिकाणी 6 षटकांचे देखील पाहायला मिळेल. तर चला स्पीडअप करायचं मित्रांनो. अविनाश वैयक्तिक गोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पा. विनोद बिल्लला तुम्ही संधी द्याल, 0 या धावसंख्येवरती या खेळाडूचा झेल सुटला होता आणि तिथून मात्र 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले आणि अजूनही हा खेळाडू नाबाद या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आघाडीचे 3 फलंदाज आदित्य प्रिया जयमल्ला रे संघानं गमावले आहेत, परंतु विनोद बिल्ल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत एक ॲथलीट, एक जबरदस्त लढवई या वृत्तीचा खेळाडू, आणि जर हा खेळाडू मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर मात्र सामना एक हाती आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. थोडासा खराब खेळ राजू, सिंगल न स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण ही वेळ आहे, हे षटक आहे की जिथे तुम्हाला आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. 12-31 चं इक्वेशन आहे. पहिला चेंडू निर्धाव, 11 चेंडू 31 धावांची गरज. यावेळेला मात्र ऑन साइड रिझनला चेंडू वळवला आहे, कमालीचा फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडू मात्र जातो आहे लॉंग स्टॉप फाइन लेग रिझन मधून चेंडू सीमारे खापार चौकार.
षटकांनी उभारल्या तरी अंतिम षटकात 19 धावा उभारल्या जाऊ शकतात. जर विनोद बिल्ले 6 चेंडू मैदानावरती राहिला तर 6 चेंडू 18 किंवा 19 धावा अंतिम षटकामध्ये उभारल्या जाऊ शकतात. अविनाश जाधव 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात, उर्वरित 4 चेंडूमध्ये कितपत धावा या ठिकाणी उभारल्या जाणार. यावेळेला मात्र ऑनसाइड रिझर्व मध्ये काऊ कॉर्नरला चेंडू मुलांतरा 4 धावा चौकार बॅक टू बॅक दुसरा बंदणीत चौकार. मात्र आपण पाहतोय चौकाराचा निर्णय जरूर आलाय, कारण 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आलाय. पुन्हा एकदा जमिनी लगतचा फटका आशित्रक्षक चेंडूवरती येत आहे. सिंगल मात्र आली आहे, दुसऱ्या धावासाठी येणं गरजेचं होतं, परंतु एकेरी स्वरूपाच्या धावेवरती समाधान मानलंय. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत, अविनाशचे 9 धावा खर्च केल्यात आणि इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आणि जर या 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधनं आला तर मात्र या सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. आदित्य प्रिया जय मल्हार ए संघाच्या माध्यमातून वारंवार चेंडूची चाचपणी केली जाते, चेंडूची पाहणी केली जाते. थोडस नाखुश आहे चेंडू बरोबर, मगाशी देखील आपण पाहिलं आयोजक मैदानाच्या आतमध्ये गेले होते, निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला होता. विनंती करतो प्रकाशजी कोळेकर, आपल्याला देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपल्याला नक्कीच या ठिकाणी या व्यासपीठावरती आपली आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. आयोजक मैदानाच्या आतमध्ये जायचं प्लीज. पण चेंडूची अवस्था जर आपण पाहिली तर थोडासा नाकुश आहे चेंडू बरोबर, परंतु चेंडू हा आपल्याच फलंदाजाने सिलेक्ट केला होता, त्यानंतर चेंडू फार काळ मैदानाच्या बाहेर गेला नाहीये. परंतु आयोजक नक्कीच या ठिकाणी संपर्क साधला आयोजकांबरोबर. एकूण धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात 31, विजयासाठी लक्ष आहे 53 धावांचं, म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे. पण प्रकाशजी कोळेकर यांचं मात्र शुभागमन व्यासपीठावरती होत आहे. दत्तकृपा संघ जर आपण पाहिला तर नक्कीच पार्ले बंधूंची जोडी, त्यानंतर प्रकाशजी कोळेकर असतील, संजयजी मोठे, अर्थातच मोठे बंधूंची जोडी. एक काळ कळंबोली क्रिकेटमध्ये मात्र खूप चांगलं नावलौकिक दत्तकृपा संघानं देखील मिळवलं होतं. काही कारणास्तव, काही वैयक्तिक कारणास्तव हा संघ या स्पर्धेमध्ये नाहीये, परंतु मला वाटतं MSEB मैदानावरती एक दत्तकृपा संघाचा नावाचा संघ जरूर खेळतो. प्रकाश कोळेकर नेहमीच त्या संघासमवेत असतात, आज देखील या स्पर्धांना त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती लाभली आहे. आणि आता मात्र चेंडू बदलण्याचा निर्णय या ठिकाणी नक्कीच घेतलाय. पण ही खेळ भावना आहे, स्मॅश संघ असेल, आदित्य प्रिया जय मल्हार संघ असेल, किंवा या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या या मैदानावरच्या तब्बल 22 संघांपैकी कोणताही संघ असेल, ज्या ज्या वेळेला प्रश्न खेळ भावनेचा येतो त्या त्या वेळेला मात्र खेळ भावनेला प्राधान्य दिलं जातं. पण इतर स्पर्धेप्रमाणे कोणताही संघ मी म्हणेन की या मैदानावर खेळणारे 22 च्या 22 संघ हे शिस्तप्रिय संघ आहेत, नो डाऊट. प्रत्येक संघामध्ये काही असे खेळाडू आहेत की ज्यांच्या शब्दांना आजही मान आहे, आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची सिच्युएशन तयार होते त्या त्या वेळेला मात्र खेळ भावना महत्वाची आहे, खेळ भावना दाखवली जाते. आणि ती खेळ भावना मात्र या कळंबोली क्रिकेटला एक नवा ओळख निर्माण करून देणारी आहे. अगदी कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा असो, कुठलीही स्पर्धा असो, या मैदानावरती मात्र त्याचं यशस्वी आयोजन आपल्याला नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर चेंडू बदलण्याचा कदाचित निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. फलंदाज बऱ्याच कालावधी चेंडूपासून नाराज होते, कारण चेंडू जर आपण पाहिले तर सातत्यानं मैदानाच्या बाहेर जातात, त्याच्यावरती जोरकस फटके मारले जातात, आणि चेंडू परीक्षणामध्ये कदाचित तुमच्याकडनं चूक होऊ शकते. परंतु चेंडू मात्र बदलण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. इक्वेशन जर आपण पाहिलं, षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे, 4 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही येणार आहे 8 चेंडू आडी
22 धावांची गरज. पण 8-22 इक्वेशन आहे. हे दोन चेंडू महत्वाचे आहेत. आणि एक जमेची बाजू जर आपण पाहिली तर विनोद बिल्ला ऑन अ स्ट्राईक आहे. पण इथे दोन धावा घेण्याची संधी होती, परंतु विनोदनं नकार दिला. जो कॉन्फिडन्स दाखवला विनोदनं, तो कॉन्फिडन्स मात्र या अंतिम दोन चेंडूवरती महत्वाचा ठरणार आहे. यावेळेस मी चेंडू फ्लॅग पूर्ण करतायत आणि बिग विकेट मोठी शिकार जाळ्यामध्ये विनोद बिल्ला बॅक टू द प्लेट. तर या ठिकाणी मात्र पहा, ज्या विकेटसाठी अविनाश जाधवला गोलंदाजीसाठी आणलं गेलं होतं आणि ती विकेट मात्र मिळाली. हॅपी सिंगने जरूर पहिला झेल सोडला, परंतु निर्णायक क्षणाला हा झेल मात्र टिपलाय. सामन्यामध्ये आपल्या संघाला मात्र परत आणण्याचं काम केलंय. आणि आता मात्र जमिनीलगतचा फटका सिंगल धावफलकावरती येते. डबलनं फारसा फरक पडणार नाही, अविनाशनं देखील ओळखलंय. अंतिम चेंडूवरती आल्या धावा दोन, या दोन धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या 33 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडवाडी, 20 धावांची गरज. जरूर आली, कारण लता दिदींचं निधन झालं आणि त्याच्या काही दिवसानंतर मात्र आपण पाहिलं बप्पी लेहरी यांनी देखील निरोप घेतला. आणि एक वेळेन की अजरामर व्यक्तिमत्व संगीत क्षेत्रामधलं भारतानं मात्र गमावलं आणि बप्पीदांना मात्र ही श्रद्धांजली आपण या गीताच्या माध्यमातून जरूर SK साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून हे गीत मात्र आपल्याला DJ माध्यमातून ऐकायला मिळालं. तर 6-20 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, खेळ सुरू करायचा लागेल. टीम मीटिंग नको आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेक जिंकले माऊली 11 संघानं. निर्णय हा सामना संपल्यानंतर लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्यानुसार मैदानावरती आपण खेळ करायचा. अंतिम षटक घेऊन कदाचित सचिन या ठिकाणी गोलंदाजच्या बोल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. व दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये उपलब्ध आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय ना, हे या 12th मॅनच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लगेच आपल्याला कळतं. एकाच्या चेहऱ्यावरती स्माईल नक्कीच पाहायला मिळते, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन जरूर पाहायला मिळतं. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, 6-20 धावांची गरज आहे आणि 6-20 या मैदानावरती उभारल्या जाऊ शकतात. ओपन पद्धतीचं मैदान आहे. विनोद बिल्ला जर मैदानावरती असते तर नक्कीच मी म्हणेन की सामना आदित्य प्रिय जय मल्हार A संघाच्या बाजूने असता, परंतु विनोद बिल्ला बाद झालाय त्यामुळे एक पाऊल पुढे आहे अर्थातच मॅच संघ. आणि इथून आदित्य प्रिया जय मल्हार A संघ या सामन्यामध्ये फाईट बॅक करणार का. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज राजू नरोटे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र ज्याच्या नावावरती याच मैदानावरती अर्धशतकीय खेळी आहे तो अर्थातच फलंदाज अमन लोहिया नॉन स्ट्रायकिंग एंडला. या दरम्यान मी सन्माननीय किशोर शेठ खानावकर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन सानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. पण लोकप्रियतेपासून नेहमी चारात दूर राहणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अर्थातच किशोरदादा खानावकर साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी दादांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पण नेहमीच मदतीचा हात ज्यांचा आमच्या पाठीशी असतो, खास करून दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली संघाचा जर विचार केला तर ज्या ज्या वेळेला दादांकडे आम्ही मागणी केली त्या त्या वेळेला मात्र त्यांच्या मदतीचा हात नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आहे. तर किशोर शेठ खानावकर साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
तर पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती आले. स्ट्रायकिंग एंडला आहे अमन लोहिया. इतिहास मैदानावरती रचला जाणार का? होय. या खेळाडूच्या नावावरती अर्धशतकीय खेळी आहे. पाच चेंडू 19 धावांची गरज आणि ती गरज मात्र या मैदानावरती पूर्ण केली जाणार का? अमन लोहिया एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर हाफ ट्रॅकर होता. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार आणि दुसरे धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली जाते. पाच दोन धावा आल्यात दुसऱ्या चेंडूवरती. पावलांचा वापर जरूर केला होता. बिगिट करण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा शरीरापासून चेडू दूर ठेवला गेला. हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाला. दोन चेंडूमध्ये तीन धावा धावफलकावरती आलेत. इक्वेशन मात्र बदललं येणार. चार चेंडू आणि अजूनही 17 धावांची गरज. पा तीन बिगिट फलंदाजच्या बॅटमधनं येणार का? फलंदाज अमन लोहिया ऑन स्ट्राईक. आणि आता मात्र थोड्याशा धीम्या गतीने चेंडू फेकलाय. लाईन मिस केली गेली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज, पाचवा फलंदाज बाद होतोय तो आदित्य प्रिया जय मल्हार ए संघाचा. तीन चेडू 17 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये गणेश आहिरे. मग गणेश आहिरे मित्रांनो हाच खेळाडू आहे ज्यांना मागील मॅच मध्ये मागील आठवड्यात जी स्पर्धा झाली होती एक चेडू 5 धावांची गरज होती. या फलंदाजच्या बॅट मधनं षटकार आला होता आणि तो सामना होता स्मॅश संघाविरुद्धच. आता मात्र इक्वेशन आहे आणि मला वाटतं त्या दिवशी वाढदिवस देखील होता गणेश आहिरेचा. वाटतो इथे जरूर इक्वेशन थोडस वेगळं आहे. तीन चेडू 17 धावांची गरज आहे. मला वाटतं तीन वाढदिवस एकाच दिवशी साजरे करावे लागतील. तीन षटकार या ठिकाणी फलंदाजच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का? पा गुणवत्ता आहे, क्षमता आहे, परंतु सचिनचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी संघनायकानं सचिनच्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी मात्र लिल्या पेलावत असताना पण विनोद बिल्लचं बाद होणं आदित्य प्रिया संघासाठी कुठेतरी नुकसानदायक ठरलं. यावेळेला तेजेंदर सिंग अर्थातच नॉट ए सिंग फलंदाज बाद होतोय. तर या ठिकाणी सन्माननीय राजन कंधन साहेब MRF हेड नवी मुंबई डिव्हिजन यांचं मात्र या ठिकाणी शुभागमनी व्यासपीठावरती होते. तर अतिथींना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन चेडू 17 धावांची गरज. उद्वेष्टी बाहेरचा चेडू आहे. थोड्याच धीम्या गतीने चेडू फेकण्याचा प्रयत्न होता. दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय. अवांतर चेडूचा इशारा पंचांचा येतोय आणि अवांतर धावेच्या बरोबरीनं मात्र सामना आवाक्यामध्ये जरूर आहे. एकूण धावा धावफलकावरती सध्या 30-37. उद्वेष्टी बाहेरचा चेडू स्क्वेअर कट केलाय. वन बाउन्स इन टू द फेन्स चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या चौकाराने केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव मात्र तुम्हाला टाळता येणार नाहीये. इक्वेशन बदललंय. 41 रन्स ऑन द बोर्ड. स्टील 11 रन रिक्वायर्स टू विन फ्रॉम लास्ट 12 रन्स. 53 धावांचं लक्ष आहे. 12 धावांची अजूनही गरज आहे. या दरम्यान सन्माननीय रघुनाथजी जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. विनंती असेल मान्यवरांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
तर हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलेस मॅच संघाने, विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण देऊयात हार्दिक शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी